UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर. मुंबई मेट्रो 3 फेज 1 सह विविध विकास कामांचं उद्या मोदींच्या हस्ते लोकार्पण. कोरादेवीमध्ये नंगारा भवनाचं उद्घाटन करणार. राहुल गांधींच्या हस्ते उद्या कोल्हापुरातील कसबा पावड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण. सकाळी 8:30 कोल्हापुरात दाखल होणार. विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं आजचा दौरा रद्द. हर्षवर्धन पाटलांचा अखेर भाजपला रामराम. सोमवारी सकाळी 10:00 इंदापुरात शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. इंदापूर विधानसभा लढवण्याची तयारी. अजित पवारांकडून 12 विधानसभा निवडणूक न लढवण्याचे संकेत. मी जो उमेदवार देईल त्याचं काम करा. विधानसभेला आमच्या कुटुंबातील सदस्य जास्त फिरताना दिसणार नाही, अजित पवारांचं वक्तव्य. अजित पवार लोकसभेची पुनरावृत्ती करणार का? शरद पवार यांचा खुचक सवाल. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आदिवासी समाजाच्या आमदारांचं मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उड्या. नरहरी झिरवाळ, हेमंत सावरा, राजेश पाटील, किरण लहमटे यांचं आंदोलन. पेसा भरतीसह धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणास विरोध. पेसांतर्गत आदिवासी मुलांच्या मानधन तत्वावर भरतीचा निर्णय. कोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंत मानधन तत्वावरच नियुक्ती होणार, सरकारचा निर्णय. वोट जिहाद शब्द वापरल्याप्रकरणी काँग्रेसकडून फडणवीसांविरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार. धुळे लोकसभेमध्ये उदाहरण देत फडणवीसांकडून वोट जिहादचे आरोप. बलात्काराच्या घटनेनं पुणे हादरलं. मित्रासोबत बोबदेव घाटामध्ये फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांकडून सामूहिक अत्याचार. रुग्णालयामध्ये उपचार सुरू. संशयितांचे स्केच पोलिसांकडून तयार. अहमदनगरच्या अहिल्यानगर नामांतराला केंद्र सरकारची मंजुरी. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. ट्विट करत केंद्र सरकारचे आभार मानले. नवरात्रोत्सव काळामध्ये 3 रात्री 12 लाऊडस्पीकर लावायला परवानगी. 9, 10 आणि 11 ऑक्टोबरला 12 लाऊडस्पीकर लावण्यास मुभा. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.